लाडकी बहीण योजना खरं तर मी स्वतःच माहिती घेतली आहे. काल संध्याकाळीच 1500 रुपयामध्ये किती राशन येतं हे मी त्याचा सगळा मी अभ्यास केला आहे की त्या स्कीममधून. काल संध्याकाळी बसून आम्ही मुळशीमध्येच होतो, माझे मुळशीचे अध्यक्ष आत्ताच वरती MSEB च्या कामासाठी गेले, की 1500 रुपये यांनी केले त्याचं मी स्वागत करते. एखादी चांगली स्कीम सरकार आणत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, पण 1500 रुपयामध्ये एवढी आज महागाई आहे. 1500 रुपयामध्ये आमच्या या महिला भगिनींना खरंच किती रिलीफ मिळणार आहे याचाही विचार केला पाहिजे. इन्फ्लेशन, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. महागाई आणि बेरोजगारी म्हणजे या महिलांना 1500 रुपये तुम्ही देताय त्याचं स्वागत आहे, पण 1500 रुपयामध्ये कधी तुम्ही विचार केलाय का डाळ किती रुपयाला आहे, आटा किती रुपयाला आहे? कोणीतरी जाऊन म्हणजे आता माझ्याच बरोबर चला, किराणा मालाच्या दुकानात महिन्याभराचं सामान तरी 1500 रुपयात भाजी आणि हे 1500 रुपये पुरण्यासारखं आहे का विचार करून सांगावं.